नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट अशा करंट अफेअर्स बघणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पहिला प्रश्न आपला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डी ओचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन्स क्रमांक दोन समीर वी कामत बघा डी आर डी ओचे नवीन अध्यक्ष बनलेत लक्षात ठेवा समीर वी कामत त्या या ठिकाणी बघा डी आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा बघा आणि मित्रांनो बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दुसऱ्या चालू घडामोडी चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावरती बघा आपण दिवसभर म्हणजे डेली करंट अफेअरची व्हिडिओ टाकत असतो बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याला जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता खाली लिंक आहे बघा बेल आयकॉन नक्की ऑन करा त्या ठिकाणी आपण डेली चालू घडामोडी टाकणार आहेत आणि तुम्ही अजूनसुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसून केलं तर टेलिग्रामची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा त्या ठिकाणी सुद्धा टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता जर ॲप नसेल तर प्लेस्टोरमध्ये जाऊन टेलिग्राम सर्च करायचं डाउनलोड करायचं बघा या ठिकाणी मोठा ग्रुप आहे आपला सव्वीस हजार जणांचा त्यावर तुम्ही नक्की जॉईन करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक ठेवू डी आर डी ओ म्हणजे काय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या ठिकाणी बघा जी स्थापना एकोणीशे अठ्ठावन्नला झाली मुख्यालय बघा नवी दिल्ली या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या हिंदी लेखकाला त्याच्या महाबली नाटकासाठी एकतीसावा व्यास सम्मान देण्यात आलेला आहे तर राईट आन्सरेचा ऑप्शन्स क्रमांक एक असगर वजाहत लक्षात ठेवा असगर वजाहत यांना एकतीसवा दोन हजार एकवीसचा जो काय व्यास सम्मान आहे तो देण्यात आलेला आहे बघा महत्त्वाचे मुद्दे काय आहेत या ठिकाणी असगर वसा वजाहत यांनी एकतीसवा सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आले आहे बघा ड्रामा महाबली मुघल सम्राट अकबर आणि कवी तुलसीदास यांच्या केंद्रित गेल्या दहा वर्षामध्ये एका भारतीय नागरिकाने हिंदीत केलेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीबद्दल के के बिर्ला फाउंडेशनतर्फे व्याज सन्मान देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्याला आपण काय म्हणतो बघा आय एम एफ आय एम एफमध्ये भारताचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनलेले आहेत तर राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन्स क्रमांक चार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम बनलेले आहेत बघा तर या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा आय एम एफ म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याची स्थापना बघा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली बघा स्थापना जास्त करून विचारली जाते याचं मुख्यालय बघा वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी म्हणजेच यू एस ए या ठिकाणी स्थिती सदस्य देशाची एकशे नव्वद देत आणि अध्यक्ष आहेत बघा क्रिस्टालिना जॉर्जिवा नेक्स्ट बघा हायड्रोजन इंधनावर चालणारी जगातील पहिली रेल्वे सेवा कोणत्या देशाने चालू केलेली बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन जर्मनी लक्षात ठेवा हायड्रोजन इंधनावर चालणारी जगातील पहिली रेल्वे सेवा जर्मनीने चालू केलेली जर्मनी बघा युरोप खंडामध्ये जर्मनी स्थिती जर्मनीची राजधानी आहे जर्मनीचं चलन आहे बघा युरो आणि जर्मनीचे अध्यक्ष कोणी बघा फ्रॅक वाल्टर स्टीन मायर पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे भारतातील पहिले थ्री डी पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी बांधलं जाईल तर भारतातील पहिलं थ्री डी पोस्ट ऑफिसे ऑप्शन्स क्रमांक बी बँगलोर कर्नाटक या ठिकाणी बघा बांधलं जाईल लक्षात ठेवा थ्री डी पोस्ट ऑफिसे बँगलोर कर्नाटक ते या ठिकाणी बांधलं जाईल पुढचा प्रश्न पहा भारताची पहिली स्वदेशी वाहू नौका आय एन एस विक्रांत भारतीय नौदलामध्ये सामील झाली तर ही वाहू नौका कोणत्या कंपनीने बनवलेली आहे तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन कोचीन शिपयार्ड लिमिटेड केरळ या कंपनीने ही बनवलेली आहे बघा आय एन एस विक्रांतबद्दल जे काही जहाज बघा त्यावरती सतराशे खालाशी तैनात असणारे जी काय आय एन एस विक्रांत हे बघा हिचा कमाल वेग एक्कावन्न किलोमीटर प्रति तासे एकाच वेळी बघा तेरा हजार आठशे नव्वद किलोमीटरचा ती प्रवास करू शकते नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने कुटुंब कल्याण कार्ड योजना चालू केलेली बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक एक उत्तर प्रदेश सरकारने बघा कुटुंब कल्याण कार्ड योजना चालू केलेली आहे नेक्स्ट हे बघा निर्वासितांचे स्वागत करण्यासाठी युनेस्को शांतता पुरस्कार दोन हजार बावीस हा कोणाला देण्यात आला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक दोन एंजेला मर्केल लक्षात ठेवा एंजेला मर्केल यांना देण्यात आलेला आहे तर बघा युनेस्का शांतता पुरस्कार एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून दरवर्षी अशा व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो ज्यांनी शांतता संशोधन जग सुरक्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेला असतो त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो पुढचा प्रश्न आहे बघा खतांची चोरी आणि काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून एक राष्ट्र एक खत योजना केव्हापासून संपूर्ण भारतामध्ये लागू केली जाणार आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी लागू केली जाणार आहे वन नेशन वन फर्टिलायझर स्कीम अंतर्गत खत कंपन्यांना त्यांचं नाव ब्रँड लोगो आणि इतर संबंधित उत्पादनाची माहिती त्यांच्या फक्त एक तृतीयांश पिशव्यावर प्रदर्शित करण्याची परवानगी भेटणार आहे बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार अनंत नारायण गोपालकृष्ण नियर्स पुढचा प्रश्न आहे त्या ठिकाणी बघा इतर तीन पूर्णवेळ सदस्य कोण आहेत एस के मोहंती अनंत बरुआ अश्विनी भाटी आहेत बघा सी बी म्हणजे काय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना मुख्यालय मुंबई या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत माध बी पुरी पुरी बुच नेक्स्ट बघा दोन हजार एकच्या भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिली वन स्मारक आणि वीर बालक स्मारकाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे तर कच्छ गुजरात या ठिकाणी बघा याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा कच्छ गुजरात पुढचा प्रश्न बघा जी ट्वेंटी देशांची पर्यावरण आणि हवामान मंत्रीस्तरीय बैठक दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक दोन बाली इंडोनेशिया या ठिकाणी ही मंत्रीस्तरीय बैठक दोन हजार बावीस ही काय करण्यात आली होती बघा आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा लॉसने डायमंड लीग दोन हजार बावीसचं जे काय विजेतेपद आहे बघा ते पटकवणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता ठरलेला आहे वेरी वेरी आय एम पी क्वेशन बघा तर बघा नीरज चोप्रा बघा भाला फेके यांनी हे विजेतेपदक पटकवलेलं आहे तर बघा नीरज चोप्राने काय केलं आहे एकोणनव्वद पॉईंट झिरो आठ मीटरचा पहिला थ्रोने लॉसने डायमंड लीग दोन हजार बावीस जिंकलेली आहे संपूर्ण जगामध्ये एकट्याने उड्डाण करणारा सर्वात तरुण पायलट कोण बनलेला आहे तर बघा संपूर्ण जगामध्ये एकट्याने उड्डाण करणारा सर्वात तरुण पायलट बनलेला बघा मॅक रदरफोर्ड आहे बघा तो महिला समानता दिवस दोन हजार बावीस हा कधी साजरा केला जातो महिला समानता दिवस तर सव्वीस ऑगस्टला महिला समानता दिवस साजरा केला जातो कधी सव्वीस ऑगस्टला साजरा केला जातो पहिली खेलो इंडिया महिला जुडो स्पर्धा दोन हजार बावीस ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर बघा पहिली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक पाच सर्व योग्य बघा या ठिकाणी एवढ्या ठिकाणी आयोजित होणार आहे पुढचा प्रश्न आहे बघा दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय सण ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे तर राईट आहे ऑप्शन क्रमांक तीन केरळ या ठिकाणी ओणम साजरा केला जातो बघा कोणत्या संस्थेने विद्यार्थ्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी ई समाधान नावाचं पोर्टल चालू करण्याची घोषणा केलेली आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक विद्यापीठ अनुदान आयोगने ही घोषणा केलेली आहे बघा या ठिकाणी काय होणार आहे या पोर्टलद्वारे देशातील कोट्यवधी विद्यार्थी त्यांच्या तक्रारीचं जे काय बघा डायरेक्ट नियामकांना सांगू शकतील आणि त्यांचं निराकरण करू शकतील तर बघा यू जी सी विद्यापीठ अनुदान आयोग याची स्थापना बघा एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आणि पुढचा प्रश्न आहे भारताची अर्थव्यवस्था नेहरूपासून मोदीपर्यंत संक्षिप्त इतिहास नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे नेहरूपासून मोदीपर्यंत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक पुलाप्रे बालकृष्णन या पुस्तकाचे लेखक एक व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे बघा नोट डाऊन करून ठेवू का भारताची अर्थव्यवस्था नेहरूपासून मोदीपर्यंत संक्षिप्त इतिहास नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे पुलाप्रे बालकृष्णन यांनी लिहिलेलं आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा मालर मारबत उत्सव दोन हजार बावीस हा कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीन हजार पाचशे धावा किती तीन हजार पाचशे धावा करणारा जगातील पहिला फलंदाज कोण आहे तर रोहित शर्मा ऑप्शन क्रमांक दोन कोण आहे बघा रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीन हजार पाचशे धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनलेला आहे जैवविविधता संवर्धनासाठी भारताने कोणत्या देशाबरोबर करार केला आहे राईट आन्सर बघा याचा ऑप्शन्स क्रमांक बी किंवा दोन नेपाळने ने काय केलं बघा या ठिकाणी करार केला याचं उद्दिष्ट काय बघा जंगल जैवविविधता विकसित करणे हा या संरक्षण आणि हवामान बदलाच्या क्षेत्रामध्ये सहकार्य मजबूत करणे याचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे पुढचा प्रश्न बघा स्पोर्ट्स ट्रॅव्हल कंपनी ड्रीम सेटगोचे पहिले ब्रँड अँबॅसिटर कोण बनलेले आहेत तर बघा स्पोर्ट ट्रॅव्हल कंपनीचे पहिले ब्रँड अँबॅसिटर बनले बघा सौरभ गांगुली कोण बनले सौरभ गांगुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक तीन मोहाली चंदीगड या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे बघा पंतप्रधान मोदी यांनी होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन राष्ट्रीय लघु उद्योग दिवस दोन हजार बावीस हा कधी साजरा केला जातो राईट आन्सर आहे तीस ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो लक्षात ठेवा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस दोन हजार बावीस हा तीस ऑगस्टला साजरा केला होता कॅडेड वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी भारतातील पहिली महिला जुडो खेळाडू कोण बनली आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक दोन लिंथोई चनबम लक्षात ठेवा लिंथोई चनबम ही बनली आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह एकदम व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर बघा एक ते सात सप्टेंबरला राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार बावीस हा साजरा केलेला आहे नेक्स्ट बघा इंटरनॅशनल डे ऑफ आफ्रिकन ओरिजिन दोन हजार बावीस हा कधी साजरा केला जातो काय प्रश्न आहे इंटरनॅशनल डे ऑफ आफ्रिकन ओरिजिन दोन हजार बावीस हा एकतीस ऑगस्टला साजरा केला जातो कधी एकतीस ऑगस्टला पुढचा प्रश्न बघा पन्नासावा अखिल सुमंग लीला महोत्सव दोन हजार बावीस हा कोणत्या ठिकाणी सुरू झाला बरोबर उत्तर बघा ऑप्शन्स क्रमांक दोन इन अप मणिपूर इन फाळ्या टेकणि हा साजरा केला किंवा सुरू झाला पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न काय बघा मिल गोरबा चेव यांचं वयाचं एकोणनाव्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झालं तर ते कोण होते बघा सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष होते कोण सोवियत युनियनचे काय होते माजी अध्यक्ष होते माजी अध्यक्ष तर बघा मी खाईल चेव यांना एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा पहिला लता लिदनाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर राईट आन्सर बघा पहिला लता दिननाथ मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा नरेंद्र मोदी लता मंगेशकर आणि त्यांचे वडील दीननाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गायक राहुल देशपांडे अभिनेत्री आशा पारेख अभिनेता जकी सॉफ यांनासुद्धा सुद्धा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न काय पहा जपान सरकारद्वारे ऑर्डर ऑफ रायझिंग सन गोल्ड अँड सिल्वर स्टार पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक सी नारायण कुमार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे बघा सिंथिया रोसेन जोवेग यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लक्षात ठेवा सिंथिया रोसेन जवेग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले बघा तर बघा नासाच्या हवामान संशोधन शास्त्रज्ञ सिंथिया रोसेन्स वेग यांना दोन हजार बावीसचा जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराचसा काळ हा जागतिक अन्न उत्पादने स्पष्ट करण्यामध्ये घालवला होता भूक कमी करण्यासाठी आणि जागतिक अन्न सुरक्षा वाढवण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो जागतिक हरित क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती आणि भारतातील हरित क्रांतीचे जे काही जनक आहे त्यांना आपण काय म्हणतो डॉक्टर स्वामीनाथन यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पहिला जागतिक अन्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता लक्षात ठेवा या पुरस्काराला अन्न आणि कृषी क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं केंद्र सरकारद्वारे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार साठी कोणाला नियुक्त करण्यात आला आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर डॉक्टरने विनोद शर्मा लक्षात ठेवा केंद्र सरकारद्वारे जो काय सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार बावीस आहे हा विनोद शर्मा यांना देण्यात आलेला आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार बघा सन दोन हजार एकोणीस मध्ये चालू झालेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा नुकतेच नेताजी पुरस्कार दोन हजार बावीस हा कोणाला प्रदान करण्यात आला नेताजी पुरस्कार राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शिजो आबे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा अलीकडेच बघा जे काही जपानचे माजी पंतप्रधान शिजो आबे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त नेताजी पुरस्कार दोन हजार बावीस प्रदान करण्यात आला हा पुरस्कार शिजो आबे यांना त्यांच्या समाजातील अतुलनीय योगदानाबद्दल देण्यात आला होता हा पुरस्कार बघा नेताजी रिसर्च ब्युरोतर्फे देण्यात येतो नेताजी रिसर्च ब्युरोतर्फे देण्यात येतो पुढचा प्रश्न काय पहा कोणत्या व्यक्तीला पाकिस्तानने हिलाले पाकिस्तान या जो काय पाकिस्तानचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी बघा बिलगेट्स लक्षात ठेवा हिलाले पाकिस्तान हा पुरस्कार बिलगेट्स यांना देण्यात आला आहे पाकिस्तानचा हा बघा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे हिलाले पाकिस्तान पुढचा प्रश्न काय पहा नुकतेच कोणाला स्टॉक होम जल पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आलं कोणता स्टॉक होम तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी प्रोफेसर विलफ्रेड ब्रुस्टर्स्ट लक्ष ठेवा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पर्यावरणीय बाष्पीभवन मूल्यांकनाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रोफेसर विलफ्रेड स्टार्ट यांना स्टॉक होम वॉटर प्राइस दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आलेलं आहे या पुरस्काराला पाण्याचा नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातो पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा चौऱ्याण्णव ऑस्कर पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्कार किंवा फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे तर बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन्स ऑप्शन क्रमांक सी कोडा ऑप्शन क्रमांक सी कोडा लक्षात ठेवा कोडा तर बघा या ठिकाणी निर्देशक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर सियान हेडर चौऱ्याण्णव ऑस्कर अवॉर्ड दोन हजार बावीसमध्ये बेस्ट फिल्म कोणती राहिले बघा कोडा राहिलेली बेस्ट डायरेक्ट कोण राहिले बघा जेन कॅम्पियन बेस्ट ऍक्टर कोण आहे तर विल स्मिथ लक्षात ठेवा आणि बेस्ट ऍक्ट्रेस कोण राहिलेला आहे जी सिका हे पुढचा प्रश्न आहे बघा नुकतेच सातवा स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला द राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक ए वी प्रवीण राव यांना सातवा स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आला तर या ठिकाणी पहा स्वामीनाथन पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये देण्यात येतो नुकतेच बघा जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि जे काय व्ही प्रवीण रावे यांना सातवा स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यामध्ये बघा दोन लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र या पुरस्काराचं काय बघा स्वरूप आहे पुढचा प्रश्न पहा नुकतेच खालीलपैकी कोणाला एबल पुरस्कार दोन हजार बावीसने ने सन्मानित करण्यात आलं कोणता एबल पुरस्कार तर ऑप्शन क्रमांक बी डेनिस सुलिवन लक्षात ठेवा एबल पुरस्कार दोन हजार बावीसचा डेनिस सुलिवन यांना प्रदान करण्यात आलेला आहे एबल पुरस्कार बघा गणित क्षेत्रामध्ये देण्यात येतो खालीलपैकी कोणाला परमविशिष्ट सेवा पदकने सन्मानित करण्यात आलं ऑप्शन क्रमांक बी नीरज चोपड यांना सन्मानित करण्यात आलं पुढचा प्रश्न आहे बघा नुकतेच कोणाला स्पोर्ट स्टार एस एस अवॉर्ड दोन हजार बावीसमध्ये मध्ये स्मोर्टमॅन ऑफ द इयर काय स्पोर्टमॅन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा जिंकलेला आहे तर ऑप्शन क्रमांक बी नीरज चोपडाने हा पुरस्कार जिंकलेला आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे नुकतीच बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रीला टाइम शंभर इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आलं तर कर ऑप्शन क्रमांक सी दीपिका पादुकोण ऑप्शन क्रमांक सी दीपिका पादुकोणला या ठिकाणी बघा टाईम शंभर इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार बावीसने काय केलेलं आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बा प्रतिष्ठित भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार दोन हजार बावीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक डी हर्षाली मल्होत्रा लक्षात ठेवा हर्षाली मल्होत्रा यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे बघा ही बघा हर्षाली मल्होत्रा आहे आता ही मोठी झालेली आहे या ठिकाणी बघा कबीर खानची जी काही बजरंगी भाईजान चित्रपट होता यामध्ये मुन्नीची भूमिका केली होती कोणी हर्षाली मल्होत्रानी आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार दोन हजार बावीसने यांना प्रदान करण्यात आलेला आहे बघा आणि हा जो काही पुरस्कार आहे जे काय आपले राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हर्षल यांना काय के केले प्रदान करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन काय पहा नुकतेच कोणाला वैज्ञानिक संशोधनासाठी जी डी बिडला पुरस्काराने नामित केलं किंवा के सन्मानित केलं ऑप्शन क्रमांक सी प्रो नारायण प्रधान ऑप्शन क्रमांक सी प्रो नारायण प्रदार यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न बघा स्वामी ब्रह्मनंद पुरस्कार दोन हजार एकवीसने कोणाला सन्मानित केलेलं आहे पहा स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार दोन हजार एकवीसने कोणाला सन्मानित केलं तर ऑप्शन क्रमांक बी आनंद कुमार यांना सन्मानित केलेलं आहे कोणाला आनंद कुमार गणित तज्ज्ञ आनंद कुमार यांना त्यांच्या जे काही सुपर तीस उपक्रमे त्या शैक्षणिक क्षेत्रामधील योगदानाबद्दल स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार दोन हजार एकवीसने काय केले सन्मानित केलेलं आहे आता हे सुपर तीस काय भानगडे या ठिकाणी बघा सुपर तीस हा बिहारमधील पटना या ठिकाणी असलेला रामानुजन स्कूल ऑफ मॅथमॅटिकचा प्रशिक्षण कार्यक्रम हे यामध्ये काय केले जाणार तर आर्थिकदृष्ट्या समाजामधील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकातील तीस गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चाचणी घेतली जाणार त्यांचा शोध घेतला जाणार आणि त्यांना आय आय टीमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी काय करणार क्लासेस घेतली जाणार पुढचा प्रश्न काय बघा विंग्स इंडिया दोन हजार बावीस इव्हेंटमध्ये कोणत्या विमानतळाने कोविड चॅम्पियन पुरस्कार जिंकलेला आहे तर कोणतं विमानतळ आहे त्यांनी कोविड चॅम्पियन पुरस्कार जिंकलेला आहे तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघू शकता कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लक्षात ठेवा कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट पुढचा प्रश्न आहे बघा नुकतेच टाइम्स पत्रिकाने पर्सन ऑफ द इयर दोन हजार एकवीस म्हणून कोणाला निवडलं तर बघा टाइम्स पत्रिकाने पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडलेलं आहे एलॉन मस्क यांना लक्षात ठेवा अलॉन मस्क काय अलॉन मस्कची कंपनी आहे तर बघा एक टेस्ला आहे टेस्ला नाही टेस्ला आणि स्पेस एक्स या ठिकाणी बघू आपण डिटेलमध्ये तर बघा टाइम मास मासिकाने जे काय टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीओ एलॉन मस्क यांची बघा पर्सन ऑफ द इयर दोन हजार एकवीस म्हणून निवड केलेली आहे मला सांगा जे काय अलॉन मस्क आहेत यांनी जे काय ट्विटर हे बघा किती रुपयाला खरेदी केलेले सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये किती रुपयाला खरेदी केला आहे डॉलरमध्ये जे किती रुपयाला खरेदी केलं सांगा डॉलर किती डॉलरला तर या ठिकाणी बघा टाईम मासिकाने दोन हजार वीसमध्ये मध्ये जे काय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत Biden, जो बायडन आणि जे काय उपाध्यक्ष आहेत कामला हॅरिस यांना पर्सन ऑफ द इयर दोन हजार वीस मध्ये काय केलं होतं घोषित केलं होतं कोणाला राष्ट्राध्यक्ष जे काय जो बायडन ना आहेत आपले आणि जे काय मावशीत कामला हॅरिस यांना काय केलंय दोन हजार मध्ये काय केलंय या पुरस्काराने सन्मानित केले लक्षात ठेवा जे काय एलॉन मस्क आहेत बघा ते एलॉन मस्क यांना दोन हजार मध्ये पर्सन ऑफ इयर म्हणून घोषित केलेलं आहे हे पण लक्षात ठेवा दोन नुकतेच मिसेस वर्ड दोन हजार बावीसचा ताजा कोणी मिळवला आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए शायलिन फोर्ड लक्षात ठेवा शायलिन फोर्ड यांनी मिळवलेला आहे पुढचा आहे बघा भारताच्या कोणत्या शहराला ट्री सिटी ऑफ वर्ल्ड दोन हजार एकवीस म्हणून निवडला आहे ट्री सिटी ऑफ वर्ल्ड म्हणून निवडला आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही लक्षात ठेवा मुंबई आणि हैदराबादला निवडलेलं आहे है। पुढचा प्रश्न काय बघा नुकतेच कोणाला अमेरिकाचा सर्वोच्च सन्मान लिजियन ऑफ मिरिटने सन्मानित केलेला आहे ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलेले आहे पुढचा प्रश्न पहा भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पी एल गी खोरलो बघा पुरस्काराचं नाव पी पीएल गी खोरलो सन्मानित करण्यात आला आहे तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे बघा भूतानच्या राजवटीमध्ये भारताचे जे काही मैत्रीपूर्ण दृष्टिकोन आणि कौतुक म्हणून पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि बघा या ठिकाणी सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार सर्वांनी लिहून घ्या खूप महत्वाचा आहे सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा दामोदर माउजो यांना देण्यात आला लक्षात ठेवा दामोदर माउज यांना सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आपल्याला काही सांगायची गरज नाही साहित्यमधला हा सगळ्यात मोठा सन्मान आहे यामध्ये बघा याची स्थापना एकोणीसशे एकसष्टला ला विचारली जाते पेपरला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये जे काही मलायम लेखक जी शंकर कुरूप यांना प्रदान करण्यात आला होता आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला कोणी आशा पूर्णा देवी बंगाली लेखके एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आला होता आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये सुमित्रानंद पंत यांना हिंदी भाषेसाठी हा पहिल्याच वेळेस ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता आणि दोन हजार अठरामध्ये अमिताभ यांना इंग्रजी भाषेसाठी कशासाठी इंग्रजी भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता हे पण लक्षात ठेवा आणि छप्पनवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे दोन हजार एकवीसचा तर लक्षात ठेवा नीलमणी फोकून जुनियर लक्षात ठेवा नीलमणी नील जुनियर यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि सरस्वती सम्मान सुद्धा लक्षात ठेवा एकतीसवा सरस्वती सम्मान तर रामदश मिश्र यांना एकतीसवा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे हे सुद्धा खूप महत्वाचा पॉईंट आहे कलिंगरत्न सम्मान दोन हजार एकवीसने कोणाला सन्मानित केलेलं आहे काय रत्न सम्मान दोन हजार एकवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी विश्वभूषण हरिशचंद्रन यांना सन्मानित करण्यात आहे नुकतेच कोणाला ब्रिटिश साम्राज्याचा सर्वात उत्कृष्ट सन्मानने सन्मानित करण्यात आहे तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक गुरुस्वामी कृष्णमूर्ती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे हे पण लक्षात ठेवा तर बघा गुरुस्वामी कृष्णमूर्ती हे मदुराई तमिळनाडू या ठिकाणामधले रहिवासी त्यांनी काय केलं होतं कोविड एकोणीस महामारी दरम्यान उत्कृष्ट सेवेसाठी ब्रिटिश साम्राज्याचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर प्रदान करण्यात आलेला आहे ते जागतिक दर्जाच्या ब्रिटिश वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनीमध्ये पेनॉलॉजीचे सी सुद्धा आहेत त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिलाय पुढचा प्रश्न काय आहे बघा का, खालीलपैकी कोणाला टेम्पलटन कोणता टेम्पलटन पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आलं तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी फ्रँक विलजेक लक्षात ठेवा फ्रँक विलजेक यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर नोबल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्र आणि प्रसिद्ध लेखक सुद्धा आहेत यांना बघा टेम्पल टन पारितोषिक दोन हजार बावीस प्रदान करण्यात आलेले अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये दे योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो दे आणि त्यांनी यामध्ये महत्वपूर्ण योगदान सुद्धा दिले दे या पुरस्काराची स्थापना बघा एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये झालेली आणि पहिलं टेम्पलटन पारितोषिक म्हणजे पुरस्कार एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मदर तेरेसा यांना प्रदान करण्यात आलं होते हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न काय पहा कोणत्या भारतीयाला ग्रीन ऑस्कर या नावाने प्रसिद्ध असणारा जो काय व्हिटले पुरस्कार आहे दोन हजार बावीसचा हा प्रदान करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी चारुदत्त मिश्रा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा चारुदत्त मिश्रा यांना पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आंतरराष्ट्रीय साहसी महिला पुरस्कार दोन हजार बावीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक बी रिझवाना हसन लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय साहसी महिला पुरस्कार दोन हजार बावीसने रिझवाना हसन यांना सन्मानित करण्यात आले लक्षात ठेवा रिझवाना हसन हे बांगलादेशमधील पर्यावरण वकील संघाच्या सीओ आहेत त्यांनी जंगल तोड प्रदूषण आणि बेकायदेशीर जमीन विकास विरोधामध्ये अनेक प्रकरणं मांडलेले आहेत त्यासाठी बघा त्यांना आंतरराष्ट्रीय साहसी महिला पुरस्कार दोन हजार बावीसने काय केले सन्मानित करण्यात आलं आहे खूप महत्वाचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दुसऱ्या चॅनलची सुद्धा आपण लिंक टाकलेली त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं दुसरं चॅनल सुद्धा बघू शकता आणि मित्रांनो आता जाता जाता या प्रश्नाचं उत्तर अवश्य टाईप करा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करा बघा पहिला दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला